आता अतिशय महत्त्वाचे वृत्त हे अमरावतीमधील प्रसिद्ध असलेल्या ग्रँड महफिल या ठिकाणचे आमचे प्रतिनिधी प्रदीप इंगोले यांच्याकडून प्राप्त झालेले आहे अमरावती शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये भाजपाचे अधिकृत उमेदवार असलेले डॉक्टर नितीन धांडे यांच्या प्रचारार्थ भाजपा महिला पदाधिकाऱ्यांची जी सभा पार पडली त्यामध्ये ग्रँड सामाजिक अंतराचा आणि फज्जा स्पष्टपणे दिसून येत आहे अमरावती विभागीय शिक्षक मतदार संघाची निवडणूक एक डिसेंबरला होऊ घातली आहे यामध्ये या, या निवडणुकीचे कार्यक्षेत्र हे सर्वाधिक लांब असल्याने प्रत्येक उमेदवाराची प्रचारामध्ये चांगलीच दमछाक होताना दिसून येत आहे अमरावती विभागामध्ये ही चुरशीची लढत असून वेगवेगळ्या पक्षाचे दिग्गज उमेदवार प्रचार सभा बैठकी घेण्यामध्ये व्यस्त दिसत आहेत मात्र राज्यामध्ये वाढत्या कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता निवडणूक आयोगाने विना परवानगीने गर्दी करण्यास मनाई केलेली आहे शिक्षक मतदारसंघाचे विद्यमान आमदार प्राध्यापक डॉक्टर श्रीकांत देशपांडे यांच्यावरती राजापेठ पोलिसांनी विविध प्रकारचे गुन्हे दाखल केलेले आहेत अशाच प्रकारची एक सभा शनिवारी दुपारी सुद्धा अमरावती येथील प्रसिद्ध असलेल्या ग्रँड महफिल हॉटेलच्या चौथ्या मजल्यावरील हॉलमध्ये दिसून आली एकीकडे कोरोनाची दुसरी लाट येण्याचे धोक्याचे संकेत जागतिक आरोग्य संघटनेने दिलेले असताना मात्र या छोट्याशा सभेमध्ये सामाजिक अंतरांचा मास्कचा पूर्णपणे फज्जा उडालेला आमच्या प्रतिनिधीने कॅमेरामध्ये कैद केलेला आहे भाजपाचे अधिकृत उमेदवार डॉक्टर नितीन धांडे यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेली सभा होती आधीच हॉटेलचा हॉल छोटा त्यातही अगदी खुर्चीला खुर्ची लावून अनेक दिग्गज भाजपा महिला पदाधिकारी बसलेल्या दिसून आल्या या बैठकीला भाजपाच्या प्रदेशाध्यक्ष उमा खापरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ही सभा पार पडली यामध्ये अमरावती जिल्ह्यातील भाजपाचे वरिष्ठ पदाधिकाऱ्यांची मोठ्या प्रमाणामध्ये सभेमध्ये उपस्थिती होती सर्व महिला भाजपच्या पदाधिकाऱ्यांची निवडणूक सभेचे या ठिकाणी छोटंसं आयोजन होतं मात्र खचाखच गर्दीत असलेल्या या सभेमध्ये मास्क आणि सामाजिक अंतराचे भान पूर्णपणे हरविलेले दिसून आले करिता प्रदीप इंगोले यांचा हा विशेष वृत्तांत